नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आरोग्य विभागामधील राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झाली आपण पाहू शकता मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष पदभरती निवड समिती सोलापूर तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी जे आहेत त्यांच्यामार्फत ही जाहिरात आलेली आहे सोलापूर जिल्हा परिषदच्या था, आरोग्य विभागासाठी तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्या जिल्ह्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनून नक्की माहिती दिली जाईल तर मित्रांनो ही जाहिरात जी असते ती राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जाहिरात असते आरोग्य विभाग झेडपी अंतर्गत ही पद भरली जातात मित्रांनो जी वेगवेगळ्या योजना असतात त्याच्यामध्ये ही पदभरती केली जाते तर पहा मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्याअंतर्गत मित्रांनो पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत सिहरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत विविध योजनेतील आठ संवर्गातील मित्रांनो ही पदं भरली जात आहेत आपल्याला माहीत असेल राष्ट्रीय आरोग्य अभियान ज्याला आपण एन एच एम म्हणतो मित्रांनो हे अकरा अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती मित्रांनो पदभरती करत असतं हा परमनंट जॉब नसतो परंतु मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट तुमचा या ठिकाणी प्रत्येक अकरा महिन्याला तुमची पुनर्नियुक्ती जी आहे हा कालावधी वाढल्यानंतर म्हणजे ही योजना मित्रांनो कधीच बंद होत नाही एन एच एम ही त्याचबरोबर ज्या योजना असतात त्या बंद होत नाहीत प्रत्येक अकरा अकरा महिन्याला तुमचं काम समाधानकारक असल्यानंतर त्यानंतर तुम्हाला पुढील पुनर्नियुक्ती अजून दिली जाते तर ही सर्व अटी आणि शर्ती याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत जाहिरातीमध्ये तुम्ही सविस्तर वाचू शकता तर पहा मित्रांनो कुठली कुठली पदं आहेत या ठिकाणी आठ नंबरचं पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर आयुष ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आय टी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन बीटेक त्यानंतर आय टी असेल बी सी ए असेल बी आसेल, बी ए असेल बी एस सी आय टी ग्रॅज्युएशन असेल आणि एका वर्षाचा डिप्लोमा कोर्स इन कॉम्प्युटर सायन्समध्ये तुमचा असेल आणि तुमची टायपिंग स्पीड इंग्लिश थर्टी किंवा हिंदी ट्वेंटी फाय असेल मित्रांनो तो तुम्हाला अप्लाय करता येणार आहे यासाठी तुम्हाला अठरा हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट असणार आहे एनी कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय करू शकता वन इयरचा तुम्हाला या ठिकाणी इसेन्शियल एक्सपिरियन्स त्यांनी या पदासाठी मागितलेला आहे डिस्ट्रिक्ट आयुष शेल झेडपी सोलापूरमध्ये डायरेक्टली तुमचं अपॉइंटमेंट असणार आहे त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर आयुष याच्यामध्ये मित्रांनो बी एम एस बी एम एच एस किंवा बी एच एम एस झालेला असेल किंवा एम पी एस झालं आहे एम एच ए झालं आहे एम बी ए हेल्थ केअरमध्ये झालेलं तुमचं किंवा पोस्ट ग्रॅज्यु जो डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंटमध्ये झाले आणि एम एस सी आय टी झालेली तर तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट पस्तीस हजार असणार आहे एनी कॅटेगरीसाठी वैकेंसी आहे मित्रांनो थ्री इयर्स चा इसेन्शियल एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे डिस्ट्रिक्ट आयुष सेल झेडपी सोलापूरमध्येच तुमचं पोस्टिंग असणार आहे ह्या जाहिरातीची लिंक मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आपल्या टेलिग्राम चॅनेललाही शेअर करतोय तिथून तुम्ही पाहू शकता किंवा झेडपी सोलापूरच्या वेबसाईटला देखील आहे त्यानंतर लॅब टेक्निशियन बी पी एम यू हे डिपार्टमेंट आहे तिथं भरलं जात आहे ट्वेल्थ प्लस डी एम एल टी कोर्स तुमचा झालेला पाहिजे सहा वॅकेन्सी त्याला भरले जात आहेत सतरा हजार स्टार्टिंग पेमेंट आहे पहा कॅटेगरीनुसार जागा आहेत एस सी व्ही एन टी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि ओपनसाठी तर हे जर पोस्टिंग कुठं कुठं असणार आहे पहा नगरपरिषद बारसी या ठिकाणी दोन जागा आहेत परिषद पंढरपूरमध्ये दोन जागा आहेत नगर नगर परिषद मंगळवेढामध्ये दोन वॅकेन्सी असणार आहेत तर नगर परिषदमध्ये लॅब टेक्निशियनची ही पोस्ट आहे मित्रांनो त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट तीन जागा आहेत एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुमचा झालेला आहे एम बी बी एस झालेलं आहे बी एम एस झालेलं आहे बी एच एम एस झालेलं आहे बी एम एस झाले किंवा बी डी एस झालं आहे किंवा मित्रांनो हेल्थ केअरमध्ये तुमचं एम पी एच एम एच ए एम बी ए झालेलं आहे तर तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी पस्तीस हजार असणार आहे याची देखील मित्रांनो बार्सी पंढरपूर आणि मंगळवेढा या ठिकाणी एक एक वॅकेन्सी भरली जाते त्यानंतर पुढचे जे पोस्ट आहेत मित्रांनो जी एम एस सी झुलॉजीवरती भरली जात आहे त्याला चाळीस हजार स्टार्टिंग पेमेंट आहे ह्याचं है, देखील सेम मित्रांनो त्याच ठिकाणी पदभरती होत आहे त्याच्यानंतर एम पी डब्ल्यू पुरुष आता मित्रांनो ही महत्त्वाची पोस्ट आहे एम डब्ल्यू पुरुष म्हणजेच आरोग्यसेवकाची मित्रांनो ही पोस्ट असते मल्टीपर्पज हेल्थ वर्कर आपण त्याला म्हणतो ट्वेल्थ सायन्स मात्र आता तुमचं पाहिजे आता मित्रांनो एम पी डब्ल्यूची या ठिकाणी काय झालेलं आहे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बदललेलं आहे सध्या झेडपीची जी मित्रांनो सरळ सेवेची पदभरती चालू आहे दोन हजार तेवीसची त्याच्यामध्ये ते दोन हजार एकोणची एकोणीसशी पात्रता त्यांनी ठेवलेली आहे फक्त एकदाच तुम्हाला ती संधी असणार आहे नंतर जेवढ्या पण आरोग्य सेवकाच्या जा आता जाहिराती निघत आहेत त्यामध्ये मित्रांनो ट्वेल्थ सायन्स तुमचं लागणार आहे सेमी मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुमचा जो असतो हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटरचा ज्यामध्ये मित्रांनो डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट नागपूर किंवा हेल्थ ऑफिसर त्याच्यामधला मित्रांनो जो स कोर्स जो असतो तुमचा तो तुम बेसिक कोर्स जो असतो हेल्थ वर्करचा तो कम्प्लीट पाहिजे किंवा तो, कि तो नसेल तर मग तुमचा मित्रांनो या ठिकाणी सेंट्रल इन्स्पेक्टरचा कोर्स असणं गरजेचं आहे सेंट्रल इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्ही गव्हर्नमेंटच्या अप्रूव्ह कुठलेही प्रायव्हेट असेल किंवा कुठूनही तुम्ही केलेला असेल तरीही चालतं त्यासमोर बारावी सायन्स प्लस ह्या कोर्स तुमचा या ठिकाणी मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स असेल किंवा सेंट्री इन्स्पेक्टरचा झालेला असेल कोर्स तुमचा तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे एम पी डब्ल्यू पुरुष म्हणजेच आरोग्यसेवक यापातासाठी यासाठी तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट अठरा हजार असतो मित्रांनो याच्यामध्ये टोटल तेरा वॅकेन्सी भरल्या जात आहेत नगरपरिषद पंढरपूर बारसी सांगोला दुधानी आणि अक्कलकोट या ठिकाणी मित्रांनो ह्या तेरा वॅकेन्सी भरल्या जात आहेत त्यानंतर आरोग्य परिचारिका पंधरा वॅकन्सी आहेत याला जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग तुमचं झालेलं आहे आणि कौन्सिलचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं आहे तर वीस हजार स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे पंधरा वॅकेन्शी पहा प्रत्येक कॅटेगरीला वॅकेन्सी या ठिकाणी दिलेल्या आहेत तर याच्यामध्येही पंढरपूर बार्शी सांगोला कुर्डुवाडी करमाळा मंगळवेढा आणि माळसिलस या ठिकाणी वॅकेन्सी आहेत त्यानंतर वैद्यकीय अधिकारीसाठी मित्रांनो तेरा वॅकेन्शी आहेत एम बी बी एस झालेलं पाहिजे साठ हजार स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे तर याच्यामध्येही पाहू शकता मित्रांनो तेरा वॅकेन्सी प्रत्येक नगरपरिषदमध्ये जे आहेत ते भरल्या जात आहेत तर नगर अंतर्गत मित्रांनो जे प्राथमिक आरोग्य के केंद्र किंवा उपकेंद्र असतात तिथं तुमचं जॉब पोस्टिंग जे आहे ते ठेवण्यात येतं तर यासाठी मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला स्वतः हो उपस्थित राहून अर्ज भरायचा आहे त्या ठिकाणी अर्ज सबमिट करायचा आहे तर यासाठी तुम्हाला एक डिमांड ड्राफ्ट काढायचा याची फीज म्हणून खुल्या प्रयोगासाठी दीडशे रुपये राखीव प्रयोगासाठी शंभर रुपये एक डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी काढून मित्रांनो तुम्हाला अर्जसोबत जोडायचा आहे डीडी कुणाच्या नावाने काढायचं आहे त्याची माहिती इथं तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेली आहे यांच्या नावाने डीडी काढायचा आहे त्याच्यानंतर काय डॉक्युमेंट जोडायचे त्याचीही माहिती दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे सिलेक्शन कसं होणार आहे जी पोस्ट भरले जातात मित्रांनो त्यासाठी एक्झाम होत नाही यासाठी या ठिकाणी त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं आहे की पहा दोन हजार तेवीस रोजीचं जे पत्र आलेलं आहे पदं भरण्यासाठीचं ही, ही एन एच एमची त्याच सूचनानुसार गुणांकून गुणांकन पद्धतीनुसार तुमची पदं भरली जाणार आहेत गुणांकन पद्धत खालीलप्रमाणे पहा जसं की पदासाठी क्वालिफाईंग एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे समजा मित्रांनो तुम्ही एम पी डब्ल्यू या पदासाठी अप्लाय करताय किंवा स्टाफ नर्ससाठी अप्लाय करताय किंवा डेटा एंट्री ऑपरेटरसाठी अप्लाय करताय समजा डेटा एंट्री ऑपरेटरला ग्रॅज्युएशन किंवा मित्रांनो या ठिकाणी आय टीमधलं कुठलं ग्रॅज्युएशन मागितले त्याच्या शेवटच्या वर्षाला तुम्हाला जे मार्क्स आहेत त्याचे मार्क्स तुमचे धरले जातील समजा मिळालेल्या गुणाचे एकूण पन्नास टक्के प्रमाणे प्रोपरेशन काढलं जाईल मित्रांनो उदाहरणार्थ तुम्हाला साठ टक्के मार्क्स सा आहेत गुण प्राप्त आहेत तर त्याच्या पन्नास टक्केचं प्रोपरेशन काढलं जाईल ज्याच्यामध्ये साठ गुणले पन्नास भागिले शंभर असे मिळून मग तुम्हाला किती तीस गुण होतील त्याचे जास्तीत जास्त पन्नास गुण तुमचे धरले जातील साठ टक्के गुण असतील तुम्हाला तर मग या ठिकाणी तुम्हाला ऐंशी असतील सत्तर असतील कितीही असतील त्याच्यानंतर पदासाठी शैक्षणिक अहर्तेपेक्षा उच्च शैक्षणिक अहर्ध तुम्हाला आहे तर जास्तीत जास्त वीस गुण त्याचे तुम्हाला दिले जातात तर जसं की लेखपाल पदांची बीकॉम ही आवश्यक शैक्षणिक अहर्त आहे परंतु तुमच्याकडे जर एम कॉम आहे मित्रांनो तर तुम्हाला अंतिम वर्षाचे साठ टक्के गुण प्राप्त असल्यास त्याचे वीस टक्केप्रमाणे गुण म्हणजेच बारा गुण त्याचे दिले जातील हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर संबंधित पदाशी जर तुम्हाला अनुभव असेल तर एका वर्षासाठी सहा गुण दिले जातात तुम्हाला तर एका वर्षाकरिता सहा गुणाशी जास्तीत जास्त तीस गुण दिले जातात तुम्हाला मग तीस गुणापर्यंत म्हणजे तुमचा अनुभव धरला जाईल तर जेवढा अनुभव आहे तेवढं तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन होण्यास फायदा होईल तर शंभर गुणांची मित्रांनो या ठिकाणी तुमचं मेरिट लिस्ट जी आहे ती लावली जाते त्यानुसार तुमचं सिलेक्शन केलं जातं याच्यामध्ये राखीव प्रयोगासाठी वयोमर्यादा चाळीस वर्ष आहे अराखीव प्रयोगासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नक्की तुम्ही अर्ज करू शकता तुमच्या जिल्ह्याची इतर जिल्ह्याची जशी जाहिरात ती प्रसिद्ध होतील तशी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील त्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा याचा फॉर्म आहे या ठिकाणी पाहू शकता आपण ऑफलाईन पद्धतीने फॉर्म तुम्हाला भरून स्वतः जिल्हा परिषद आरोग्य विभागमध्ये राष्ट्रीय आरोग्य योग्य अभियान जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जे असतात त्यांच्याकडे जाऊन सबमिट करायचं आहे धन्यवाद